भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गेल्या निवडणुकांमध्ये आपल्या पत्नीचं नाव लपवून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काय पुण्यात पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी हा आरोप केलेला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं मलिक यांनी सांगितलंय. शिवाय नरेंद्र मोदी यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी देखील त्यांनी केली. याआधीच्या अर्जावर पत्नीचा रखाना रिकामा ठेवत मोदींनी संघासहित आयोगाची फसवणूक केली असा दावा मलिक यांनी केला, त्यामुळे तातडीने निवडणूक आयोगाने मोदींचा अर्ज बाद करावा अशी मागणी देखील मलिक यांनी केली. ते काल पुण्यामध्ये बोलत होते. खोटं बोलून दोनदा निवडणूक लढत असताना त्यांनी खोटी माहिती दिली, हा विषय परजरी आहे. सत्तेवर खोटी माहिती देणं हे कायदेशीर गुन्हा आहे आणि निवडणूक आयोगाकडे त्यांनी या अगोदर जी माहिती दिली आज माहिती वेगळी देत आहे. आम्ही आयोगाकडे मागणी करणार आहे की हे सगळे खोटे माहिती देत असताना आपण त्यांचा अर्ज बाद करा, अशी आम्ही मागणी निवडणूक आयोगाकडे करणार आहे. दरम्यान नरेंद्र मोदी यांनी कुणाचीही फसवणूक केलेली नाही असा दावा भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.